सुखाय सद्धम्म देशना सुखाय संघस्स सामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचा उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदपूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा पर्वामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरामधील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र या प्रवाहामध्ये वेगवेगळ्या विषयावरती तथागतांच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहोत। खरं तर ज्यांच्यामुळे आपलं संपूर्ण जीवन अत्यंत सुखपूर्वक समृद्धीने आणि आनंदाने आपण जगत असतो कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये असावा। कारण कृतज्ञ भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर या मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो। कारण कृतज्ञ भाव ठेवणारे लोक फार कमी असतात या जगामध्ये भगवंताने असं म्हटलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञ भाव माता रमाईच्या प्रति कृतज्ञ भाव आणि ज्या ज्या महापुरुषाने मानवतेच्या कल्याणासाठी जे काही कार्य केला त्या सर्वच महापुरुषांच्या प्रति आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे। भगवंताचे अनेक उदाहरण जेव्हा आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून दिलेला आहे आणि मनुष्याचं जे चित्त आहे म्हणजे मन आहे मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात तसं भगवंत असे म्हणतात की हा धम्म नैसर्गिक आहे। एक निसर्गाला म्हणजे निसर्गामध्ये असणारी सर्वसामान्य तत्व भगवंताने उपदेश म्हणून आपल्या धम्मामध्ये सांगितलेले आहे। अनेक उदाहरण अनेक उपमा अनेक दृष्टांत भगवंताच्या सद्धमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे निसर्गामध्ये अशी एकही घटना नाही आहे एकही वस्तू नाही आहे एकही प्राणी नाही आहे एकही पक्षी नाही आहे की ज्या पक्ष्यांचं प्राण्यांचं झाडांचं वेलींचं फुलांचं भगवंताने उदाहरण दिलं नाही। म्हणजे मानवी जीवनाशी तुलनात्मक भगवंताने या निसर्गाची जी विशेषता आहे त्या विशेषतेच्या संदर्भामध्ये उदाहरण दिले आणि त्याला अनुसरून भगवंताने उपदेश केलेले आहे। जसं जीवकाला त्यांचे गुरु सांगतात की जेव्हा त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना म्हणतात की जीवक या निसर्गामध्ये अशी कोणती वस्तू मनुष्याच्या हिताची नाही आहे म्हणजे मनुष्याच्या ती उपयोगाची नाही आहे तर अशा प्रकारच्या त्या दोन वस्तू म्हणजे जे काही तुला मिळेल त्या वस्तू घेऊन ये। तर जीवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरतो परंतु त्याला एकही वस्तू अशी मिळत नाही या निसर्गामध्ये
की ती मनुष्याच्या उपयोगाची नाही. आपल्या सभोवताल असंख्य अशा वस्तू असतात की ज्या आपल्या उपयोगाच्या असतात. म्हणजे निसर्गामध्ये सर्व काही मनुष्यांच्या उपयोगाचं असतं आणि त्यामुळे भगवंताने विशेष प्रकारच्या उपमा देऊन भगवंताचे देशना उपदेश म्हणजे अत्यंत क्लिष्ट उपदेश कठीण उपदेश भगवंताने सोपे करून निसर्गामध्ये असणाऱ्या जे काही सत्य आहे त्या प्राण्याच्या बाबतीमध्ये असेल पशूच्या बाबतीमध्ये असेल पक्ष्यांच्या बाबतीमध्ये असेल तर त्याला एक उदाहरण म्हणून भगवंताने स्पष्ट केलेलं आहे. तर आजच्या देशनेमध्ये जे की मनुष्यामध्ये ज्ञानी मनुष्यामध्ये प्रज्ञावान मनुष्यामध्ये बुद्धिवान मनुष्यामध्ये तसं तर ते अरंताचे गुण म्हणजे जो दुःखमुक्त व्यक्ती असतो दुःखमुक्त भिक्षू असतो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो तर त्यामध्ये संपूर्ण प्राण्यांचे गुण असावे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. जसं एखादा मनुष्य जर समजा झोपतच असेल म्हणजे सातत्याने जर समजा तो झोपत असेल तर आपण काय म्हणतो झोपाळू म्हणतो आणि मग उपमा कशा देतो आपण परडासारखा काऊन झोपून राहिला म्हणतात. काय परडा साप साप असतो का सापच जात असते परड म्हणजे कधी ते असं एकदम हे दिसतं म्हणजे परडासारखा काऊन झोपून राहिला म्हणतात आहे की नाही. म्हणजे ते झोपत असतो मग झोपणाऱ्या माणसाला तशी उपमा दिली जाते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे व्यवस्थित जर आपण खात नसेल एक ना एखादं लेकरू जर समजा असं म्हणजे बरोबर खात नसेल तर आपण बोलता बोलता सहज म्हणतो काय कुत्र्यासारखा खाऊन राहिला म्हणतो म्हणजे चांगलं खाय म्हणतो म्हणजे माणसासारखं खाल्लं पाहिजे असं आपण म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा आपण धम्मदिशनेच्या द्वारा म्हणजे बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत भगवंताने सांगितलेला अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश की आपल्या जवळ असणारा जो प्राणी आहे ज्याला कोंबडा असं आपण म्हणत असतो ऐकून तर कोंबड्याचे पाच गुण ज्ञानी मनुष्यामध्ये असावे असं भगवंताने म्हटलं आहे. जो प्रज्ञावान मनुष्य असतो जो बुद्धिवान असतो तर प्राण्यापासून सुद्धा आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. तर कोंबड्याचे पाच गुण आपण आपल्यामध्ये धारण केले पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. बरं कोंबड्याचा कोणता गुण तुम्हाला आवडतो? किती हुशार आहे तुम्ही बघा सकाळी उठणे आहे की नाही म्हणजे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुण आहे. आणखी सकाळी उठतो तो बाग देतो आहे की नाही म्हणजे त्यामध्ये असणारा जो हा गुण आहे भगवंत असे म्हणतात की कोंबड्यामध्ये हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुण आहे. म्हणजे काही असो हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो किंवा सूर्य निघो सूर्य न निघो त्याला काय घेणं देणं नाही आहे. त्याची ठरलेली जी वेळ असते त्या वेळेला तो बाग देणार म्हणजे देणार. पूर्वीचे लोक असं म्हणायचे की कोंबड्याने बाग दिला आता आपण जागं झालं पाहिजे दिवस आता उजाळलेला आहे म्हणजे सिग्नल असायच्या लोकांना आहे की नाही. शेतामध्ये असणारे लोक पूर्वी काय मोबाईल नव्हते किंवा घड्या नव्हत्या अनेक लोकांकडे तर मग कोंबड्याच्या बागावरून लोक समजायचे की सकाळ झालेली आहे. जर कोंबडा जर समजा बाग दिला नाही त्यांच्याकडे कोंबडा आहे आणि कोंबडा जर बाग दिला नाही तर म्हणतं की कोंबड्याला काय घेऊन गेलं काय मांजर आज काय कोंबड्यानं भागच दिला नाही म्हणजे संकेत असायचे. तर हा महत्त्वपूर्ण गुण कोंबड्याचा महत्त्वपूर्ण गुण ज्ञानी मनुष्यांनी आपल्यामध्ये घेतला पाहिजे जिथे अंगीकार केला पाहिजे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. वेळेवर उठणे हा एक कोंबड्याचा गुण आपण घेतला पाहिजे आणि वेळेवर झोपणे. आता सध्या म्हणजे झोपेचा तर काही विषयच नाही लोकांचा मोबाईलमुळे आहे की नाही. म्हणजे मोबाईलमुळे मनुष्याला असं वाटतं की 5 मिनटं बघू द्या मोबाईलकडे आणि 5 मिनटं म्हणता म्हणता कधी 1 तास निघून जातो ते समजतसुद्धा नाही. म्हणजे झोपेचा सध्या वेळ नाही कोणाचाच उठायचासुद्धा वेळ नाही आहे आणि झोपेचासुद्धा वेळ नाही आहे. म्हणजे मोबाईलमुळे सर्व शेड्यूल म्हणजे विस्कळीत झालेला आहे. प्रत्येक मनुष्याचा शेड्यूल अत्यंत विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळे याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो. एक आयुमान मनुष्यांचं कमी झालेलं आहे. आता सध्याच्या या पिढीचं जे आयुमान आहे तर ते केवळ 60 वर्षाचं आहे. म्हणजे आता नवीन जी पिढी आहे त्यांचं आयुमान फक्त 60 वर्षाचं आहे. एक वेळ
अशी येईल भगवंत असे म्हणतात की फक्त 7 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य असेल, यदि फक्त 7 वर्षाचं, मग त्या 7 वर्षात तो जन्म असेल, जे काय करत 7 वर्षापर्यंत करून जाईल, केवळ 7 वर्ष मनुष्याचं आयुष्य असेल। भगवंताच्या काळामध्ये सरासरी मनुष्याचं आयुमान 150 वर्षाचं होतं, म्हणजे सरासरी आयुमान 120 वर्षाचं होतं, म्हणजे सरासरी काढतो ना आपण, जास्तीत जास्त लोक 120 वर्षाचं जीवन जगत असत। काही काही लोक, काही काही भिक्षूसुद्धा 150-150 वर्षापर्यंत जीवन जगले। महाकाश्य भंतेजी 150 वर्षापर्यंत जीवन जगले होते, माता विशाखा 120 वर्ष जीवन जगली होते। तर तेव्हाचं जे आयुमान आहे 120 वर्षात सरासरी होतं, परंतु हळूहळू कमी 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 होत होत त्या ठिकाणी, म्हणजे मनुष्याचं जे शेड्यूल आहे जीवन जगण्याची जी पद्धती आहे, तर जीवन जगण्याच्या पद्धतीवर आपलं आयुमान ठरत असते, आणि त्यामुळे जीवन जगण्याची पद्धती पूर्णपणे बदललेली आहे, आणि त्यामुळे आयुमान मनुष्याचं हळूहळू कमी होत आहे। मग त्याला खानपान कारणीभूत आहे, त्याला राहणीमान कारणीभूत आहे, आणि त्याला विचारसरणी म्हणजे जीवन जगण्याची जी पद्धती आहे तीसुद्धा कारणीभूत आहे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे 2 गुण आपण आपल्यामध्ये धारण केले पाहिजे, सकाळी लवकर उठणे आणि दुसरा गुण आहे लवकर झोपणे। मग ह्या हा जो गुण जर आपण धारण केला असेल, सकाळी लवकर उठण्याचा गुण जर आपण धारण केला, तर जो मनुष्य सकाळी लवकर उठतो तो एकदम फ्रेश असतो। भगवंत असे म्हणतात की सकाळी आपण लवकर उठलं पाहिजे, सकाळी लवकर उठल्यानंतर स्नानादी जे कर्म आहे ते स्नानादी कर्म आपण आपलं आटोपलं पाहिजे। स्नानादी कर्म आटोपल्यानंतर जिथे चैत्य असेल, चैत्यांची परंपरा आहे आपल्याकडे, कसं विहाराचा जागा एकदम कंजेस्टेड असल्यामुळे प्रत्येक विहारामध्ये चैत्य असतो, प्रत्येक विहारामध्ये म्हणजे विहाराची विशेषता असते, विहारामध्ये चैत्य असावा, विहारामध्ये बोधवृक्ष असावा, विहारामध्ये भिक्खू निवास असावं, विहारामध्ये संथागार असावा, ऐक ना, म्हणजे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे विहारामध्ये, आता श्रीलंकेमध्ये 4-4, 5-5, 10-10, 20-20, 50-50 एकरामध्ये विहार आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळतात। तर सकाळी उठून चैत्यांची वंदना आपण केली पाहिजे, मग चैत्यांची वंदना झाल्यानंतर पूजा आहे, बुद्धपूजा आहे, त्रियत्न गुण आहे, या संपूर्ण गुणांचं स्मरण आपण सातत्याने सकाळी केलं पाहिजे। ही आपल्या जीवनाची एक जीवनशैली आपण बनवली पाहिजे, आणि वेळेवरती भोजन केलं पाहिजे। वेळेवरती भोजन करणंसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्हाला आरोग्य संपन्नता जर प्राप्त करायची असेल, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं की माझं आरोग्य खूप चांगल्या प्रकारचं असावं, मला अनारोग्य माझं जीवन असावं, आरोग्यरहित माझं जीवन असावं, तर वेळेवरती भोजन करणेसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आणि वेळेवरती झोपणेसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ही जी दिनचर्या आहे, भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारची दिनचर्या, मग तो भिक्षू असो किंवा सर्वसामान्य उपासक असो, कारण भिक्षूंचीसुद्धा दिनचर्या असते आणि उपासकांसुद्धा दिनचर्या असते, तर अशा प्रकारची दिनचर्या आपण आपल्या जीवनाला लावून घेतली पाहिजे। सातत्याने आपण रोज आणि रोज बुद्धपूजा केलीच पाहिजे। ज्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी कुशल कर्म केले पाहिजे, मी पुण्यकर्म केले पाहिजे, तर त्या व्यक्तींनी किमान पंचशील ग्रहण केलंच पाहिजे, मग ते विहारामध्ये असो किंवा आपल्या घरी असो। आपल्याला जर अधिक वेळ असेल तर 3 रत्नाची वंदना आपण केलीच पाहिजे, बुद्धवंदना असेल, धम्मवंदना असेल, संघवंदना असेल, हे 3 गुण या 3 रत्नांच्या गुणाचं चिंतन मनन आपण नेहमी केलं पाहिजे, आणि सुताचं चिंतन मनन केलं पाहिजे। म्हणजे सातत्याने भगवंत असे म्हणतात की या 3 म्हणजे बुद्ध गुण, धम्मगुण आणि संघगुणाचं आपण जर नेहमी चिंतन मनन केलं, स्मरण केलं, तर तो मनुष्य अनेक प्रकारच्या लाभाला प्राप्त करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा लाभ जो आहे, तर आपलं चित्त प्रसन्न असते, आपलं चित्त आनंदी असते। बघा, एखादा सकाळी उठणारा मनुष्य, म्हणजे एखादा मनुष्य अत्यंत सकाळी सकाळी उठतो आणि एखादा मनुष्य 12 वाजता उठतो, त्या 2 मनुष्याच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही,
म्हणजे डिफरंट दिसतो आपल्याला. जो सकाळी उठणारा मनुष्य आहे तो फ्रेश असतो, ताजातवाना असतो, आणि सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसभर जे आपण आपले कार्य करतो अत्यंत प्रसन्नतेने आपण कार्य करतो आणि दिवसभर खूप चांगल्या प्रकारच्या कामामध्ये आपल्याला उत्साह म्हणजे प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सकाळी सकाळी उठणे हा कोंबड्याचा गुण आपण स्वीकारला पाहिजे, धारण केला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि नित्यनियमाने आपल्या आरोग्याला जर तुम्हाला, कारण आरोग्य परमा लाभा भगवंताने असं म्हटलं आहे, आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे या संसारामध्ये. भगवंतांनी असं नाही म्हटलं की संपत्ती परमंग लाभा असं नाही म्हटले भगवंत. संपत्ती परमंग लाभा, संपत्ती हा परम लाभ आहे, आरोग्य परमा लाभा, आरोग्य हा सर्वात मोठा लाभ मनुष्याच्या जीवनामधला आहे. कारण आपण बघतो की आज घडीला वेगवेगळ्या प्रकारचे आजार मनुष्याला होत आहे, अगदी छोटे छोटे साधे साधे आजार मनुष्याला होतात आणि एकापेक्षा अधिक आजार. कारण हे जे संपूर्ण हाडा मांसाचं जे शरीर आहे म्हणजे दिसण्यासाठी फक्त आपल्याला हे छान वाटतं. मनुष्याचं जे शरीर असतं दिसण्यासाठी असं वाटतं की खूप सुदृढ मनुष्य आहे, खूप बलवान मनुष्य आहे, परंतु काही खरं नाही मनुष्याचं. म्हणजे मनुष्याचं हे नासकं शरीर आहे, नासकं शरीर असल्यामुळे अनेक आजारांचं माहेरघर हे शरीर असतं. आणि त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची जोपासना सदा सर्व काळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण सकाळी उठण्याची जी आपली सवय असते, बघा जुने लोक म्हणजे त्यांना तुम्ही कितीही झोपा असं म्हटलं ते कुठेही जाऊ द्या, शहरामध्ये जाऊ द्या किंवा कुठेही जाऊ द्या, ते सकाळी सकाळी बरोबर उठणार. जे सकाळी उठल्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला लाभ होत असतो. तर हा एक गुण आपण धारण केला पाहिजे. विद्यार्थी, अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर त्याच्यामध्ये तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण आहे. बाबासाहेबांना, बाबासाहेबांचे वडील म्हणजे रामजी बाबा अगदी सकाळी सकाळी उठवत असत. का? कारण सकाळी जेव्हा आपण उठतो, सकाळी जेव्हा आपण अभ्यास करतो, चिंतन मनन करतो, ध्यान करतो, तर चित्ताला एकाग्र होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. जसं उदाहरण वर्तमान काळामधलं जर समजून घ्या, सकाळी सकाळी जर तुम्ही समजून घ्या मोबाईल ऑन केला, डाटा जर ऑन केला, एवढ्या स्पीडनं चालते ते. का चालतं? कारण बाकीचे मोबाईल बंद असतात, म्हणजे रेंज जी असते ती एकदम फास्ट असते. अगदी सकाळी सकाळी आपल्या माइंडची रेंज सुद्धा खूप फास्ट असते. सकाळी सकाळी आपल्या माइंडची रेंजसुद्धा खूप फास्ट असते. आणि त्यामुळे काही लोक म्हणजे ज्यांना काही डाउनलोडिंग करायचं आहे, तर काही लोक म्हणण्यापेक्षा आम्हीच डाउनलोडिंग करतो. म्हणजे यूट्यूबचे प्रवचनं वगैरे समजा डाउनलोड करायचे असतील तर ते जर समजा रात्री जर झाले नाही आमच्याकडून, तर सकाळी सकाळी जागाला का लगेच उठायचं, डाउनलोडून टाकून द्यायचा, मोबाईल बाहेर ठेवून द्यायचा, लगेच एक दीड घंट्यामध्ये म्हणजे तो आपलं प्रवचन डाउनलोड होऊन जात. का? कारण सकाळी सकाळी रेंज खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला प्राप्त होत असते. अगदी माइंडचं सुद्धा तसंच आहे. सकाळी सकाळी आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असते, कारण आपण आपल्या चित्ताला म्हणजे रेस्ट देत असतो. आपण शरीर थकलेलं असतं आणि शरीर थकलेलं असल्यामुळे आपल्याला मनसुद्धा थकलेलं असतं. दिवसभर आपण कामं करतो, कार्य करतो, दिवसभर वेगळ्या प्रकारचं मनुष्य काम करतो, परंतु सकाळी सकाळी जर आपण उठत असेल तर एकदम फ्रेश राहतो. आणि या प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आपण मग वंदना असेल, ऐक ना, आपण ध्यान मनन असेल, थोडी अनापानसतीची भावना असेल, मंगल मैत्रीची भावना असेल, बुद्ध गुणांचं स्मरण असेल, हे सर्व प्रकारचे सद्गुण आपण सकाळी सकाळी केले पाहिजे. कारण ते आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत पुण्य संपादन करण्यासाठी सहायक ठरत असतं. कारण भगवंत असे म्हणतात की थोडे थोडे कुशल कर्म आपण केले पाहिजे, थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. आणि हा एक चांगल्या प्रकारचा गुण म्हणजे कोंबड्यामधील हा पहिला गुण. आणि दुसरा गुण लवकर उठणे आणि लवकर झोपणे, हा हे दोन गुण कोंबड्याचे आपण आपल्या जीवनामध्ये धारण केले पाहिजे. तिसरा जो गुण आहे तो कोंबडा म्हणजे जे दाणे टिपत असतो, ऐक ना, आपली उपजीविका करण्यासाठी कोंबडा दाणे टिपतो. आणि तो दाणे टिपत असताना अत्यंत एकाग्रतेने, कोंबड्याला जर पकडायचं असेल समजून घ्या तर लोक काय करतात, ऐक ना, कोंबड्याला जर पकडायचं समजून घ्या तो काय पकडू देत नाही असं, मग त्याला जर पकडायचं असेल तर त्याच्यासमोर दाणे टाकले जातात. कारण दाणे टिपताना, दाणे खाताना त्याचं चित्त काही इकडं तिकडं जात नाही आणि मग तो खाता खाता त्याला
पकडल्या जातं, म्हणजे कारण एखादी गोष्ट आपण करतोय ऐक ना, तर ती गोष्ट अत्यंत एकाग्र चित्ताने केली पाहिजे। जेव्हा कोंबडा दाणे टिपत असतो, जमीन तो खणतो आणि जमीन खणून आपल्या चोचीने त्या ठिकाणी दाणे टिपत असतो, म्हणजे आपली उपजीविका तो त्या पद्धतीने करत असतो आणि एकाग्र चित्ताने, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या भीत कुठेही जर असेल तरी तो आपली उपजीविका करण्यासाठी अशा प्रकारचे दाणे टिपत असतो। अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना जो मनुष्य आहे, तर त्या मनुष्याने अत्यंत आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन अत्यंत सतर्क राहून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सतर्कता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण जर सतर्क असेल, जागरूक असेल, ज्याला स्मृती संप्रजन्ययुक्त असं भगवंताने म्हटलं आहे, आपली जर स्मृती चांगली नसेल, आपलं जर चित्त एकाग्र नसेल, तर आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांना म्हणजे सामोरं जावं लागतं। कधी कधी रस्त्याने जर आपण चालत असेल, रस्त्याने जर समजा आपण चालत आहो आणि रस्त्याने चालता चालता जर समजा आपल्या पायाला ठेच लागली, पायाला जर समजा ठेच लागली, आणि समजून घ्या समोरून येणारा जो व्यक्ती असेल त्याच्यासोबत आपलं बिलकुल पटत नाही, समोर येणारा व्यक्ती जो आहे त्याच्यासोबत आपण बिलकुल पटत नाही आणि त्याला पाहणे आणि आपल्याला ठेस लागणे, काय म्हणेल आपण, याचं काळातोंड पाहिल्यामुळे मला ठेस लागली। पण वास्तविकता तसं होतं का? तसं होत नाही, म्हणजे आपलं चित्त हे एकाग्र नाही आहे, आपली स्मृती जागरूक नाही आहे, आपण इकडं तिकडं पाहत चाललो, ठेस तर लागणारच आहे। म्हणजे एकाग्रता जर आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला दुःख भोगावं लागतं आणि मग त्याची म्हणजे त्याचं जे कारण आहे किंवा त्याचं जे ब्लेम आहे, त्याचा दोष आहे, तर ते आपण दुसऱ्यांना देत असतो। अगदी साधी गोष्ट म्हणजे भगवंताची देशना जी आहे ना, ती व्यवहारिक आहे। व्यवहारामध्ये स्मृती जागरूक कशी असावी, जसं तुम्ही समजून घ्या, भाजी बनवताना जर तुमचं चित्त एकाग्र नसेल तर काय होते, भाजीचा कार्यक्रम बिघडून जातो, आहे की नाही। मग कधी कधी मीठ जास्त पडतं किंवा कमी पडतं, किंवा चटणी जास्त पडते किंवा कमी पडते, आणि तसं जर झालं तर मग साहेब म्हणतात आज काय झालं मॅडमला, आज म्हणजे आपलं चित्त बरोबर जागेवर आहे ना म्हणतात, आहे की नाही। आज कामामध्ये लक्ष नव्हतं का? कारण चित्त एकाग्र नसल्यामुळे। आहे की तुम्ही जर समजा पोळी बनवत आहात आणि पोळी बनवताना जर समजा चित्त एकाग्र नसेल तर पोळी कधी करपून जाईल, आहे की नाही, तर ते सुद्धा आपल्याला समजत नाही। किंवा कधी कधी असंही होतं, मोबाईलवर समजा आपण बोलत आहो, पोळी ती तव्यावरची पोळी बाजूला टाकलेली असते, लक्षात राहत नाही, मोबाईलमध्ये लक्ष असतं आणि मग नंतर असं माणूस त्याच्यावरती म्हणजे हात जातो। होतं असं कधी कधी, अनेक वेळा होत असतं का? कारण चित्त आपलं एकाग्र नसल्यामुळे। त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण स्मृतिमान असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे, आणि जागरूक असणारा मनुष्य, स्मृतिवान असणारा मनुष्य त्याची कधीच हानी होत नाही। सदा सर्व काळ आपण जर जागरूक असेल, स्मृतिवान असेल, तर आपली कधीही हानी होत नाही। आणि त्यामुळे अगदी त्या कोंबड्यासारखं आपण जागरूक असलं पाहिजे, स्मृतिवान असलं पाहिजे। आणि भोजन करताना आपण आता हा जो उपदेश जसं भगवंत असे म्हणतात, विशेष रूपाने भिक्षूंना उद्देशून भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, तुम्ही जे भोजन करता, म्हणजे भिक्षाटन करता, पिंडपात करता किंवा ग्रस्तांच्या घरी भोजन जाता, तर भोजन कशासाठी आपण केलं पाहिजे, तर भूक नावाचा जो रोग आहे, ज्याला भगवंताने जिगच्छा परमा रोगा असं म्हटलं आहे, म्हणजे भूक नावाचा रोग शमवण्यासाठी आपण भोजन ग्रहण करत असतो। तर भगवंत असे म्हणतात की भोजन जे आपण ग्रहण करतो, तर भोजन ग्रहण करत असताना आपल्या चित्ताची जी अवस्था आहे, जी मानसिकता आहे, तर आपण असा विचार केला पाहिजे, हे जे मी भोजन ग्रहण करत आहे, तर हे भोजन भूतकाळामध्ये उत्पन्न झालेल्या माझ्या तृष्णा आहे, म्हणजे भूक नावाचा जो रोग आहे त्या रोगाला नष्ट करण्यासाठी या भोजनाचा मी स्वीकार करत आहे। आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या तृष्णा आहे, या तृष्णेला नष्ट करायचा आहे मला, त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी मला पराक्रम करायचा आहे, त्यासाठी मला ध्यान मनन चिंतन करायचं आहे, म्हणजे उत्पन्न होणाऱ्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी हे भोजन मी ग्रहण करत आहे। ना हे भोजन माझं सौंदर्य वाढवण्यासाठी, ना भोजन माझं हे बल वाढवण्यासाठी किंवा अन्य प्रकारच्या गोष्टीसाठी मी भोजन ग्रहण करत नाही, तर माझ्या ज्या तृष्णा आहे,
या तृष्णेला नष्ट करण्यासाठी माझ्याकडे एक शक्ती असावी, एक बल असावं, यासाठी मी भोजन ग्रहण करत आहे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की भोजन करताना सुद्धा आपण अत्यंत स्मृतिवान असलं पाहिजे। माता विशाखेला भगवंताने जे 10 गोष्टी सांगितल्या संसारामध्ये जीवन जगत असताना, तर त्यामध्ये भगवंत असे म्हणतात की विशाखा, आपण सुखपूर्वक भोजन ग्रहण केलं पाहिजे। एक ना सुखपूर्वक भोजन ग्रहण करणे म्हणजे काय? कसं? चित्त एकाग्र असणे, त्याला म्हणत नाही सुखपूर्वक भोजन करणे। सुखपूर्वक भोजन करणे म्हणजे आपण भोजनासाठी बसल्यानंतर आपल्याला कोणीही उठवणार नाही। किती वेळापर्यंत? जोपर्यंत आपलं भोजन होत नाही तोपर्यंत। जर तुम्ही भोजनाला बसले आणि तुम्हाला भोजनाला बसता बसता जर उठाव लागत असेल, तर ते भोजन तुमच्यासाठी सुखपूर्वक नसतं। भोजन सुखपूर्वक करण्याचा अर्थ असा आहे, भगवंत असे म्हणतात की आपण भोजनाला बसल्यानंतर बाकीचे सगळी जे कामं असतात, सगळी कर्तव्य असतात, ती सगळी कर्तव्य, सगळी कामं आपण पूर्ण केली पाहिजे। आणि आपण भोजनाला बसल्यानंतर आपल्याला कोणी उठवणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे, त्याला सुखपूर्वक भोजन असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे सुखपूर्वक भोजन लोक करतच नाहीत, कारण सुखपूर्वक भोजन तर मोबाईलमुळे बिलकुलच होत नाही। आपलं भोजन जरी आपण करत असेल आणि मोबाईलची रिंग जर वाजली, तर एका क्षणात उठते मनुष्य, लगेच मोबाईल घेणार, मोबाईलवरती बोलणार। का? कारण म्हणजे तशा प्रकारची सवय, तशा प्रकारची हॅबिट आपल्या माइंडला झालेली असते। अनेक लोक आता रील्स वगैरे बनवतात, भोजन करता करता मोबाईल बघल्या जातो। आणि भोजन करता करता मोबाईल जेव्हा आपण बघतो, तर त्या भोजनाचा जो आनंद आहे, त्या भोजनाचा जो आस्वाद आहे, तर तो आस्वाद आपल्याला घेताच येत नाही। कारण मोबाईलमध्ये आस्वाद घेतो आपण, एक मोबाईलमध्ये व्हिडिओज असेल किंवा मोबाईलमध्ये जे काही आपण बघत असेल समजून घ्या, तर त्याच्यामुळे भोजनाचा आस्वाद आपल्याला घेता येत नाही। परिणामतः सुखपूर्वक आपण काही भोजन ग्रहण करत नाही। आणि त्यामुळे भोजन करत असताना दक्षतेने भगवंताने भिक्षूंना म्हटलं की भोजन करताना बोलू नये। कशासाठी म्हटलं बोलू नये? त्याला काय ते कारण असेल ना, कारण आपण जर समजा भोजन करताना जर बोलत असेल, तर एकतर ठसका लागू शकतो आपल्याला बोलता, ऐक ना, कारण ठसका कधी लागू शकतो? अगदी पाणी पिलं तर ठसका लागू शकतो, भोजन करत असताना सुद्धा ठसका लागू शकतो। त्याच्यामुळे ठसका लागतो आपल्याला, त्यामुळे आपण भोजन करताना बोलू नये, शांततेनं आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे। त्याचा अर्थ तोच आहे की शांततेने भोजन केल्यानंतर त्या भोजनाचा आस्वाद आपल्याला घेता येतो, त्या भोजनामध्ये जी काही रुची आहे ती रुचीसुद्धा आपल्याला धारण करता येते, आणि अत्यंत शांततेने व्यवस्थितपणे आपलं भोजनसुद्धा आपण ग्रहण करू शकतो। आरोग्यासाठी व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारचं भोजन ग्रहण करणे, जुने लोक असं म्हणायचे की एक घास किती वेळा चावला पाहिजे? 32 वेळा चावला पाहिजे, म्हणजे 32 दाताला त्याची चव लागली पाहिजे। आपण 3-4 घासामध्ये त्याला आटपून टाकतो नॅचरली, म्हणजे त्याचा अर्थ असा की 32 वेळा, म्हणजे मन जरी असेल त्याचा अर्थ असा की भाई शांततेनं आपण ते भोजन ग्रहण केलं पाहिजे। कारण शांततेनं जर भोजन केलं असेल तर पोट आपलं एकदम साफ होतं, किंवा पोटामध्ये जे काही विकार म्हणजे आजार होतात, भोजनामुळे सुद्धा आजार होतात। जर तुम्ही व्यवस्थितपणे सकस भोजन, चांगलं भोजन जर ग्रहण केलं नाही, तर भोजनामुळे सुद्धा तुम्हाला खूप प्रकारचे आजार होत असतात। त्याच्यामुळे शांततेने अत्यंत व्यवस्थितपणे आपल्या आरोग्याला सांभाळण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं भोजनसुद्धा केलं पाहिजे। ज्याप्रमाणे एखादा कोंबडा आपले दाणे टिपत असतो अत्यंत सतर्कतेने, जागरूकपणे, अगदी तशाच प्रकारे आपण भोजनसुद्धा अत्यंत जागरूकपणे केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। चौथा त्यामध्ये असणारा जो सद्गुण आहे, तर कोंबडा जो असतो तो कोंबडा रात्रीच्या वेळी डोळे असूनसुद्धा आंधळा बनत असतो, रात्रीच्या वेळी डोळे असूनसुद्धा आंधळा बनत असतो। तर भगवंत असे म्हणतात की हा गुणसुद्धा आपण धारण केला पाहिजे। आता आपण काय आंधळ बनायचं का मग? रात्रीला कोंबडा समजून घ्या आंधळा बनतो, मग आपण आंधळ बनायचं का? तर त्याचं तात्पर्य तसं नाही आहे। तर भगवंत असे म्हणतात की आपण ही जी 6 इंद्रिय आपली आहे, आपली जे 6 इंद्रिय आहे, कोणते डोळे, कान, नाक,
जीभ त्वचा आणि मनोइंद्रिय ही सहा प्रकारची इंद्रिय म्हणजे विशेष रूपाने हा आध्यात्मिक भाग आहे आध्यात्मिक उपदेश आहे। तर भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण या सहा इंद्रियावरती जागरूकतेने लक्ष दिले पाहिजे जागरूक असले पाहिजे आपण सतर्क असले पाहिजे कारण आंधळा होणे म्हणजे काय जसं डोळे डोळ्याने काय डोळ्याचं काम काय आहे डोळ्याचं काम आहे रूपाला बघणे ऐक नाही म्हणजे रूप म्हणजे वस्तू एखाद्या वस्तूला बघणे। आता समजून घ्या हे फूल आहे जर फुलाला आपण बघितलं जसं आपण पूजेसाठी फूल वापरतो बाबासाहेबांचा हार टाकला आपण त्या फुलाकडे बघितल्यानंतर आपण काय विचार करतो फूल छान आहे ऐक ना फूल सुगंधितयुक्त आहे दिसण्यासाठी अत्यंत सुंदर आहे हा एक भाग बघण्याचा आपला झाला। दुसऱ्या बाजूने जसं आपण वंदना म्हणतो वन्नगंध गुणोपेतंग एतंग कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभाविमोक्षं पुप्फं मिलायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं असं आपण वंदनेमध्ये म्हणतो। तर हे जे फूल आहे हे फूल सुगंधाने युक्त आहे हे फूल गंधाने युक्त आहे हे फूल रंगाने युक्त आहे असं आपण म्हणतो आणि या अनंत गुणाने जे फूल आहे या फुलाने मी भगवंताच्या चरण कमलाची पूजा करत आहे। आता इथपर्यंत पूजा करतो त्याच्यासमोर भगवंत असे म्हणतात याचा स्वभाव आहे या फुलाचा स्वभाव आहे काय आहे या फुलाचा स्वभाव आहे सुकून जाणे काही वेळानंतर ते फूल सुकणार आहे काही वेळानंतर ते नष्ट होणार आहे नाहीसं होणार आहे अगदी तशाच प्रकारे मग ते जमिनीमध्ये आपण ते मिसळणार आहे फेकून देतो आपण त्याला काढून तर ऐक ना समजा आपण काल जर फुलं आणले असतील काल फुलं आणले आपण तर सकाळी वंदनेला आपण येतो कालचे फुलं आपण फेकून देतो कारण त्याचा काही उपयोग होत नाही ते सुकून जातात ते मातीमध्ये मिसळतात। अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं जे जीवन आहे तर या फुलाप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे जसं हे फूल सुकणार आहे नष्ट होणार आहे मातीमध्ये मिसळणार आहे अगदी तशाच प्रकारे माझं जीवनसुद्धा एक ना एक दिवस नष्ट होणार आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे बदलणार आहे हा अनित्य भाव आपण आपल्या मनामध्ये धारण केला पाहिजे बुद्ध पूजा करताना। बुद्धाची जेव्हा जेव्हा पूजा आपण करत असतो वर्णगंध जेव्हा आपण गाथा म्हणतो तर हा भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे की माझं जीवनसुद्धा असं अनित्य आहे नश्वर होणार आहे क्षणभंगूर आहे म्हणजे एक बाजू आपण बघताना त्याची सुंदरतासुद्धा बघत असतो दुसऱ्या बाजूने आपण त्याच्यामध्ये असणारा जो अनित्यवाद आहे त्या अनित्यवादालासुद्धा आपण बघितलं पाहिजे म्हणजे आपले जे चक्षू आहे जे डोळे आहे त्या डोळ्यांनी चांगला आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आपण बघत असतो परंतु ज्ञानी मनुष्य प्रज्ञावान मनुष्य जे काही चांगलं आहे जे आपल्या हिताचं आहे आपल्या सुखाचं आहे तर तशा प्रकारे त्याला बघत असतो म्हणजे सतर्कता आपण आपल्या या सहा इंद्रियाच्या द्वारा आपण केली पाहिजे। जसं कानाने आपण शब्द ऐकतो कानाने आपण शब्द ऐकतो चांगला शब्द जर असेल चांगला म्हणजे आपल्याला कोणी स्तुती करणारी असेल आपली कोणी वाहवा करणार असेल तर आपल्याला एकदम छान वाटतं ऐक ना म्हणजे चांगलं बोलत आहेत माझ्याबद्दल। जर समजून घ्या अपशब्द बोलणारा असेल अपशब्द बोलल्यानंतर एक एखादा अपशब्द कोणी बोलत आहे तर कसं वाटतं एकदम राग येतो आपल्याला द्वेष उत्पन्न होतो म्हणजे अपशब्द आपण बोलतो अपशब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतो तेव्हा आपल्याला दुःख होत असते। तर भगवंत असे म्हणतात की इथेसुद्धा जागरूकता असली पाहिजे इथेसुद्धा सजगता असली पाहिजे की बोलणारा जो व्यक्ती आहे अपशब्द बोलत आहे जर अपशब्द बोलत आहे तर का बोलत आहे कशासाठी बोलत आहे काय कारण आहे त्याची कारण मीमांसा आपण केली पाहिजे। मग आपण एखादं अकुशल म्हणजे वाईट कर्म करत असेल तर आपल्या लोक अपशब्द बोलतील आपली निंदा करतील परंतु मग मी कशामुळे माझे अपशब्द मला लोक बोलतात किंवा कशामुळे माझी निंदा होते तर तो दुर्गुण आपण नष्ट केला पाहिजे। चांगली जर आपली स्तुती होत असेल आपल्याला कोणी चांगलं म्हणत असेल तर चांगलं मला कशामुळे म्हणतात कोणत्या गोष्टीमुळे म्हणतात तर या गोष्टीमुळे जर मला कोणी चांगलं म्हणत असेल तर त्याला मी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला त्या सद्गुणाला मी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी भावना आपण केली पाहिजे। बोलतानासुद्धा
जे आपण बोलतो तर चांगलं बोलत असेल, मधुर बोलत असेल, लोकांच्या हिताचं बोलत असेल, कल्याणाचं बोलत असेल, तर ती वाणी सर्वांना आवडते, सर्वांना वाटतं की खूप चांगलं आहे. परंतु मनुष्य जर अहिताचं बोलत असेल, वाईट बोलत असेल, अपशब्द बोलत असेल, तर ते काही मनुष्याला आवडत नाही. आणि त्यामुळे नेहमी भगवंत असे म्हणतात की आपण चांगलं बोलावं, कुशल बोलावं, म्हणजे मनुष्याच्या हिताचं बोलावं, सुखाचं बोलावं, कल्याणाचं बोलावं, त्यामुळे वाणीचे आपले दुष्कर्मसुद्धा होत नाहीत. भगवंत एका गाथेमध्ये असं म्हणतात की काही काही लोक आपल्या मुखामध्ये हत्यार ठेवतात, एक ना कुऱ्हाड ठेवतात, कुऱ्हाड एक ना हत्यार, म्हणजे एकदा बोललं का डायरेक्ट एक तुकडे दोन घाव, म्हणजे असे काही काही लोकांचे शब्द असतात. शब्दाचा घाव म्हणजे मारलेल्या घावापेक्षा शब्दाचा घाव हा डेंजर असतो. लोक व्यवहारामध्ये म्हणतात ना, दोन जर त्याने मला थापड मारल्या असत्या तर मी विसरून गेलो असतो, पण तो शब्द जो बोलला त्या शब्दाला मी सात जन्मापर्यंत विसरत नाही. ऐक ना, सात जन्मापर्यंत घेऊन जातात त्याला लोक, कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे. ऐक ना, तर भगवंत असे म्हणजे की अपशब्द शस्त्र जेवढं मनुष्याची हानी करत नाही तेवढं शब्द मनुष्याची हानी करतात. ऐक ना, कारण शब्द अत्यंत डेंजर असतात. शब्द मनुष्याचे अत्यंत, म्हणजे आपण जे बोलतो हे आपलं जे बोलणं असतं ह्या बोलण्यामुळे, म्हणजे आपल्या वाणीमुळे, एक व्यक्ती बोलण्यामुळे, एक प्रज्ञावान व्यक्ती, बुद्धिवान व्यक्ती आपल्या चांगल्या बोलण्यामुळे संपूर्ण जगावर आपलं अधिराज्य निर्माण करतो. एक व्यक्ती चांगलं बोलण्यामुळे या जगावर आपलं अधिराज्य निर्माण करतो, एक व्यक्ती अकुशल बोलल्यामुळे दुःखाला प्राप्त होतो. भगवंताकडे काय होतं? भगवंताकडे फक्त बोलण्याचं होतं. ऐक ना, भगवंताची वाणी मधुर होती, कोमल होती, गोड होती. आज संपूर्ण जग ऐक ना भगवंताला मानतं कशामुळे? फक्त बोलण्यामुळे. बाबासाहेबांची वाणी अत्यंत मधुर होती, अत्यंत गोड होती. ऐक ना, बाबासाहेबांची काय संपत्ती आहे का? नाही. पण बाबासाहेबांचं जे लोकांसोबत, म्हणजे लोकांच्या हितासाठी जे बाबासाहेबांनी काम केलं, त्यांची जी वाणी होती, म्हणजे मनुष्याची वाणी मनुष्याला अजरामरसुद्धा करू शकते. ऐक ना, आणि त्यामुळे वाणी ही सदा सर्वकाळ चांगली आपली असली पाहिजे. म्हणजे जे आपण शब्द बोलतो तो शब्दसुद्धा मोजून तोलून बोललं पाहिजे. आणि अशी वाणी जर आपली असेल तर ते आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे आपल्या वाणीचे कर्मसुद्धा नेहमी चांगले असावे. त्यानंतर गंध आपण घेतो, एक नाकाने गंध घेत असतो, तर चांगला गंध, वाईट गंध एक ना आपण घेत असतो. तर भगवंत असे म्हणतात की याच्यामध्ये सुद्धा समता भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. स्पर्श आहे, सुखद स्पर्श आहे, दुःखद स्पर्श आहे, असुखद आहे आणि अदुःखद आहे. तर यालासुद्धा स्मृतिवान राहून, या स्पर्शालासुद्धा स्मृतिवान राहून आपण जागरूकपणे त्याला धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मनोइंद्रिय या सगळ्यांना चालवणारा कोण आहे? मन आहे. म्हणजे डोळ्याने जरी पाहत असेल चांगलं आणि वाईट ठरवण्याचं कोण ठरवतं? तर मन ठरवतं. कानाने आपण शब्द ऐकत असेल, चांगला असेल वाईट असेल, तर ते मन ठरवतं. आपण जिभेने चव घेत असेल तर चांगली चव आहे किंवा वाईट चव आहे हे मन ठरवतं. आपण नाकाने गंध घेत असेल तर चांगला आहे किंवा वाईट आहे हे मन ठरवतं. जेव्हा आपण स्पर्श घेत असेल तो चांगला आहे किंवा वाईट आहे हे सुद्धा आपलं मन ठरवतं. या सर्व पाच इंद्रियांना कंट्रोल करण्याचं काम हे आपलं मनोइंद्रिय करत असतं. आणि त्यामुळे कोंबडा जसा आंधळा बनतो, कोंबडा जसा आंधळा बनतो डोळे असून सुद्धा, तर भगवंत असे म्हणतात की जे ज्ञानी लोक असतात, जे प्रज्ञावान लोक असतात, बुद्धिवान लोक असतात, तर आपणसुद्धा डोळे असून आंधळं बनलं पाहिजे, कान असून बहिरं बनलं पाहिजे, गंध असून त्याचा श्वास घेतला नाही पाहिजे, जिभेला चवीला जाणलं नाही पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारच्या या पाच इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या ज्या काही वेदना असतात, संवेदना असतात, त्याला आपण सतर्कतेने जागरूकपणे जाणलं पाहिजे. ध्यानसाधना डोळे लावून का करतात? ध्यानसाधना डोळे लावून करण्याचा उद्देश तेच आहे की आपण चित्त आपलं एकाग्र झालं पाहिजे. आपल्या श्वासावरती आपण लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या श्वासाचा प्रयोग करतो. श्वास आतमध्ये घेणे, बाहेर सोडणे, त्याचा अर्थ तोच आहे की आपलं चित्त एकाग्र व्हावं. आपल्या मनाला बाह्य जे काही आकर्षित करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, जे शब्द असतात, जो गंध असतो, जो रस असतो, तर त्याचा परिणाम आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती होऊ नये. परिणामतः आपलं चित्त एकाग्र व्हावं.
यासाठी आपण तशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर हा चौथा गुण सुद्धा आपण कोंबड्याचा आपल्यामध्ये धारण केला पाहिजे। आपण आंधळ बनून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि शेवटचा आणि पाचवा गुण आहे की कोंबडा हा अवेळी आपल्या त्याला काय म्हणतो आपण गावाकडे खुरडं म्हणतात, ऐक ना, म्हणजे खुरडं म्हणतात जिथे राहतो त्याला खुरडं म्हणतात गावाकडे। तर कोंबडा हा खुरड्यामध्ये अवेळी कधीच जात नाही, म्हणजे जोपर्यंत त्याची वेळ होत नाही तोपर्यंत तो कधीही खुरड्यामध्ये जात नाही। त्याला तुम्ही कितीही घालण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी सुद्धा तो काय तिथे जात नाही, कारण त्याचा तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुण आहे। योग्य वेळ झाली तर तो त्याला घालण्याची काय आवश्यकता नाही आहे, तो आपोआप जिथे त्याचं स्थान निर्माण केलं असतं राहण्यासाठी तर त्या ठिकाणी तो जात असतो। अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगणारा जो मनुष्य आहे तर सर्व प्रकारची जी मानसिक तत्परता आहे, म्हणजे मानसिक तत्परता त्याने सदा सर्व काळ म्हणजे जागरूक असली पाहिजे, तो अत्यंत स्मृतिवान असला पाहिजे। म्हणजे स्मृती जर आपली जागरूक असेल, सदा सर्व काळ स्मृती जागरूक असेल, तर त्या स्मृतीच्या द्वारा आपण नेहमी चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो। हत्ती झोपेत जरी असेल तरी आपल्या सोंडेला किंवा आपल्या काय म्हणतो सेफ्टीला तो कधीही आपल्या अंगाखाली येऊ देत नाही। झोपेत जरी असेल तरी, म्हणजे तो जागरूक असतो, कारण तो समजा त्याचे सेफूट असेल किंवा त्याचे सोंड असेल जर त्याच्या शरीराखाली आली तर काय होईल, नष्ट होईल, चिरडून जाईल, म्हणजे अगदी सतर्कता त्यांच्यामध्ये असते। अगदी तशाच प्रकारची सतर्कता आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण धारण केली पाहिजे। कायेची स्मृती जागरूक असली पाहिजे, वाचीचे कर्म जागरूकपणे केले पाहिजे, मनाचे कर्म आपण जागरूकपणे केले पाहिजे, कारण जागरूकता जर नसेल, स्मृतिवान जर आपण नसेल तर कोणत्याही प्रकारचं कर्म आपण चांगलं करू शकत नाही। आता देशना तुम्ही श्रवण करत आहात, प्रवचन जे तुम्ही ऐकता, अर्धा तास म्हणा, एक तास म्हणा, प्रवचन ऐकता, जर तुमचं चित्त एकाग्र नसेल, तुमचं मन तसं मन काय म्हणजे एक घंटाभर काय एक जागेवर राहत नाही, कारण मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, ऐक ना, किती हाकला हाकला परी येई पिकावर, ऐक ना, बहिणाबाईची कविता आहे, ऐक ना, मन ओढाय ओढाय आहे म्हणजे एका जागेवर काय ते राहत नाही। भगवंत असे म्हणतात की फदनंग चपलंग चित्तंग दुरख दुनिवार्यंग उजुंग करोती मेधावी उसुकार व तेजनंग। या मनाला भगवंतांनी माकडाची उपमा दिली, ऐक ना, भगवंत असे म्हणतात की माकड जसं एका फांदीवरती राहू शकत नाही, ऐक ना, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवरती, त्याचा तो स्वभाव असतो। अगदी मनुष्याच्या मनाचा स्वभाव तसंच आहे, एका विषयामध्ये एका गोष्टीवरती ते अधिक काळ काही एकाग्र राहत नाही। शरीराने जरी तुम्ही समजा इथे बसले आहात तरीसुद्धा आपण पूर्ण वेळ इथेच असेल असं नाही आहे। कधी कधी कोणी जर घरी महत्त्वाचा व्यक्ती येणार असेल तर आला की काय घरी, आला की काय, कधी संपते, जायचं आहे, ऐक ना, अशी भावना असते, कारण चित्ताचा तो स्वभाव आहे, मनुष्याच्या चित्ताचा तो स्वभाव आहे। आणि त्यामुळे मनुष्याचा स्वभाव, या स्वभावाला मनुष्याने स्मृती जर असेल, ऐक ना, जागरूक जर आपण असेल तर त्या ठिकाणी आपण सदा सर्व काळ एक योग्य प्रकारे आपल्या जीवनाला दिशा देऊ शकतो। आणि त्यामुळे व्यवहारिकतेमध्ये भगवंताने अशा प्रकारचे हे पाच गुण, कोंबड्याचे पाच गुण मनुष्यांना सांगितले आहे। वेळेवरती उठणे, वेळेवरती झोपणे, त्यानंतर दाणे व्यवस्थितपणे तो टिपत असतो, आंधळा असूनसुद्धा तो म्हणजे डोळे असूनसुद्धा आंधळा होत असतो, आणि अवेळी कधीही तो आपल्या खुरड्यामध्ये जात नाही। अगदी तशाच प्रकारे मनुष्याने सुद्धा आपले वेळेवर उठलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर आंघोळ स्नानादी कर्म पूर्ण केलं पाहिजे, वेळेवर भोजन केलं पाहिजे, वेळेवर आपले सर्व काही कामं केले पाहिजे। स्मृतिवान राहून आपल्या जीवनाची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या पूर्ण केली पाहिजे। चैत्यांची वंदना केली पाहिजे, बुद्धपूजा केली पाहिजे, त्रिरत्नाची वंदना केली पाहिजे, दानपुण्य केलं पाहिजे, वेळोवेळी आपण भिक्षूंच्या भेटीसुद्धा घेतल्या पाहिजे, कारण हे सुद्धा अत्यंत पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। माता विशाखा अनाथपिंड दोन वेळा भगवंताचं दर्शन घेत असे,
सकाळच्या प्रहरी एकदा भगवंताचे दर्शन घेण्यासाठी विहारामध्ये जात असत आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा भंतेंना भेटण्यासाठी विहारामध्ये जात असत। कारण आपलं ते कुशल कर्म आहे, ते पुण्यकर्म आहे, पुण्याचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे वेळोवेळी वेळेवरती आपले सर्व जर आपण कर्तव्य केले, वेळेवर जर आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपलं जीवन अत्यंत सुखपूर्वक आपण जगण्याचा प्रयत्न करतो। हा व्यवहारिक उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये धारण करावा, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा। आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो। सर्वांच मंगल हो, सर्वांच कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, सबिन